हातपाय धुण्यासाठी नदीत गेलेल्या 15 वर्षीय विद्यार्थ्याचा पाय घसरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी राधानगरी तालुक्यातील येळवडे येथे घडली आहे। श्रीधर राबाडे असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो शेतातील काम आटोपून हातपाय धुण्यासाठी भोगावती नदीमध्ये गेला होता। हातपाय धुताना पाय घसरल्याने श्रीधरचा बुडून मृत्यू झाला। नदीपात्रात तात्काळ शोध मोहीम राबवून पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला। बीपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।